आता पाहूयात 9 जिल्ह्यातल्या बातम्या न्यूज टॉप 9 मधून. अमरावतीमध्ये अंगणात बसलेल्या कुटुंबियांना कारनं चिरडलं, तिघांचा मृत्यू. अमरावतीच्या दर्यापूर मधल्या नाचोना गावाचा धक्कादायक प्रकार, पूर्ववैमनस्यातनं कृत्य केल्याची माहिती. नाशिक जिल्ह्यामध्ये 9 महिन्यात 67% महसूल वसुली, 299 कोटींपैकी 146 कोटींचा महसूल वसूल. गौण खनिज विभागाचा 80% महसूल वसुलीचा वाटा. मतलई वाऱ्यांमुळे कोकणातील मच्छीमारी व्यवसाय संकटात, बदलत्या हवामानाचा मच्छीमारी व्यवसायाला फटका. नांदेडमध्ये व्यापाऱ्याच्या दुकानावरती जीएसटीची धाड, रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू. गोंदियातल्या मार्केट परिसरातील अतिक्रमणांवर पोलीस आणि नगरपरिषदेच्या कारवाईचा बडगा, अनधिकृत अतिक्रमणांसह होर्डिंग हटवले. रत्नागिरी रेल्वे प्रशासनाकडनं महिन्याभरात 7013 फुकट्या प्रवाशांवर कारवाई, नोव्हेंबरपासनं 2,05,55,000 दंड वसूल. इचलकरंजीमध्ये पोलिसांनी ऊस ट्रॉलीला जोडले रिफ्लेक्टर, रात्रीच्या वेळी होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडनं उपाययोजना. भंडाऱ्यामध्ये पारा 11 अंशांपर्यंत घसरला, गेल्या 2 दिवसांपासून तापमानात मोठी घट, तर पारा आणखी घसरण्याचीही शक्यता. भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रकल्पग्रस्तांचा इशारा.